धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साक्री रोड पांझरा नदी किनारी बहावलपुरी भवनच्या पाठीमागे भंगार दुकानाच्या आडोशाला इक्बाल शेख बेकायदेशीररित्या घरगुती गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून भरून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देऊन शोध पथकाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडर खासगी वाहनांमध्ये भरून देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे अनेकदा मोठ्या अपघातांच्या घटनाही घडत असतात. धुळे शहरातील साक्री रोड पांझरा नदी किनारी एका भंगार दुकानाच्या आडोशाला इक्बाल शेख हा अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहनांमध्ये इंधन म्हणून भरून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी धाड टाकून 1 चारचाकी वाहनासह भरलेले 18 गॅस सिलेंडर तसेच वाहनात गॅस भरून देण्यासाठी वापरलेल्या मशिनरी असा एकूण 2,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल शहर पोलिसांनी हस्तगत करीत 2 आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. जी आम्हाला जसं बातमी मिळाली होती की साक्री रोड पांझरा नदी किनार परिसरामध्ये काही इसम हे घरगुती गॅसचा वापर करून तो चारचाकी वाहनांमध्ये इंधन म्हणून बेकायदेशीररित्या भरून विकण्याचं काम करीत आहेत म्हणून त्यानुसार आम्ही आमच्या गुन्हे शोध पथकाला खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. गुन्हे शोध पथकाने त्याबाबत छापा मारून कारवाई केली असता सदर ठिकाणी एकूण 18 गॅस सिलेंडर, 1 चारचाकी वाहन, मोटर आणि गॅस वाहनामध्ये भरण्यासाठी आवश्यक ते यंत्रसामुग्री असा एकूण 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई. द कॉलमसाठी किशोर पाटील, धुळे.